माझं नाव अंकेश्वर पुंडलिकराव तरेकर राहणार शिवनेर रसलापूर। माझं हॉटेल 15 वर्षापासून समृद्धी महामार्गापाशी, म्हणजे आत्ता समृद्धी महामार्ग झालेला आहे, चालू आहे त्याचं काम। त्याच्या पहिले काही असं नव्हतं, अमरावती यवतमाळ रोडवर आहे ते आणि इकला जागेवर आहे, त्याच्याबद्दल काही नाही। आता काय करायचं ते आता ते तुम्हाला दिली ते नोटीस, आतापर्यंत जे झालं ते झालं, पण आता आंदोलन करायची इच्छा आहे आमची, आंदोलनाची नोटीस दिलीच आहे। साथ में मौजूद इस विषय पर, आरक्षण के विषय पर हमारे अभ्यास नेता डॉक्टर तुलाइन पाटी साहब आपको माहिती देंगे। मैं अल्ताफ अहमद साहब से रिक्वेस्ट करता हूँ कि वो कांग्रेस राष्ट्रवादी की जो घोषणा पत्र थी उसके बारे में आपको जानकारी दी। नमस्कार, मित्रों, इंडियन युनियन मुस्लिम लीग तर्फे आज की जी पत्रकार परिषद है ती अल्पसंख्यक समाजाला 5% रिजर्वेशन देण्यासंबंधी है। आणि आमचा आजचा जो उद्देश है पत्रकार परिषदेचा, त्याच्या पाठीमागे आमची भूमिका ही आम्ही इथं मांडत आहोत। आणि आपल्या सुद्धा लक्षात यावे की सत्ताधारी जे पक्ष आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी निवडणुकीपूर्वी सर्व समाजासाठी जो अजेंडा डिक्लेअर केला होता तो मी तुम्हाला हे त्यांचा दाखवतो आहोत। हे त्यांचा शपथनामा होता 2019 मध्ये। या शपथनामाच्या आधारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी समोर आलेली होती। त्याच्यामध्ये त्यांचे मित्र पक्ष होते, ज्यांच्यासोबत त्यांनी आघाडी करायची होती ती आघाडी केली होती। आणि ते ह्याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, तुमचं आयुष्य ह्याच्यामध्ये गेलं की सर्व पक्ष लोक एकीने आपल्या मेनुफेस्टो म्हणून जाहीरनामा म्हणून प्रकाशित करतात, परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं हा शपथनामा म्हणून जाहीर केलेला आहे। शपथनामा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की शपथनामाला कोर्टामध्ये फार की नाही त्याची फार मोठी भूमिका असते, त्याच्यामध्ये मोठमोठे निर्णय होतात। आणि त्याच्यामध्ये खालचा जे शब्द आहे त्याच्यामध्ये ओथ फॉर द महाराष्ट्र डेव्हलपमेंट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली इलेक्शन, यांनी या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शपथ घेऊन सांगितले की 2019 निवडणुकीपूर्वी आम्ही जे जाणार आहोत ते शपथात्मक आम्ही तुम्हाला घेऊन देतो की आम्ही आल्यानंतर हे 52 पानाचा त्यांचा शपथनामा आहे, पूर्ण 1-2 पानाचा नाही, 52 पानाचा आहे। आणि त्या 52 पानामध्ये इम्पॉर्टंट जे आहे ते पान नंबर 41 आहे त्या शपथनामामध्ये। आणि या पान नंबर 41 मध्ये हे फक्त पान नंबर 41 मायनॉरिटीज आणि मुस्लिम अल्पसंख्यक ज्या समाज आहेत त्यांच्यासाठी प्रकाशित केलेले आहे। आणि आपल्याकडे ते त्याची प्रेस नोट दिली, पाठीमागे लावलेली आहे, ते विजन ऑफ महाराष्ट्र। आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं त्यांनी की 100% इम्प्लिमेंटेशन ऑफ द जस्टिस सचर कमिटी रिकमेंडेशन पहिल्या याच्यावर, हे याच्या शपथनामामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं 2019 मध्ये। आणि त्याच्यानंतर सेकंड पॉईंट त्यांचं असं होतं, फॉलो अप फॉर द 5% रिझर्वेशन अलॉटेड टू मायनॉरिटीज इन पब्लिक सर्व्हिस गव्हर्नमेंट अँड सेमी गव्हर्नमेंट एरिया इन 2014 बाय दॅन काँग्रेस NCP गव्हर्नमेंट। यांनी 2014 मध्ये आम्ही जे म्हणजे त्यांनी जे ऑर्डिनन्स काढलं होतं मराठा समाजासाठी आणि मुस्लिम समाजासाठी, आणि ती आम्ही पूर्वतीने अद्ययावत करू आणि लागू करू, की अशा प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या शपथनामाच्या आधारे प्रकाशित करून जनतेसमोर निवडणुकीसाठी समोर गेली होती। आणि आज एकीने त्यांनी शिवसेनेसोबत घोरबा करून महाराष्ट्रामध्ये 15 महिन्यापासून सत्तेमध्ये आहे, सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी अल्पसंख्यकासाठी, मराठा समाजासाठी, बॅकवर्ड समाजासाठी, त्यांच्या विकासासाठी, त्यांच्या कल्याणासाठी एक लाईनचा ऑर्डिनन्स सुद्धा या 15 महिन्यामध्ये काढलेले नाही। वचन शब्द आणि कृती, आता मला असं वाटतं की मी छोटा माणूस अल्ताफ साहेबांच्या मांडलेल्या वक्त्यावर आपण हस्तक्षेप किंवा आणखी काही सूचना करावी असं मला वाटत नाही। आणि त्यांनी जे सादर केलेलं वक्तव्य आहे त्याची मी मनापासून अभिनंदन करतो। फक्त मला एकच गोष्ट करायची आहे की 17 आणि 18 या 2017 आणि 18 मध्ये आम्ही इंडियन युनियन मुस्लिमद्वारे एक विधानसभेवर मोर्चा नेला 17 मध्ये आणि 18 मध्ये, हजारोच्या संख्येला आम्ही लोकांची जमा करून आम्ही मोर्चा नेला। तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांची जेव्हा आम्ही भेट घेतली आणि त्यांना निवेदन केलं तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं विधानसभेत
आरिफ मोहम्मद खान ने अल्पसंख्याक मंत्री होते जे बुकलेट जाहिर के लिए बुकलेट मजाक है तो बुकलेट मे पृथ्वीराज चव्हाण विधानसभा घोषणा के लिए कि स्वच्छ समिति ज्यादा शिफारसी बाकी है ते आम्मी लागू करूँ क्यानर विलासराव देशमुख त्यांनी मेहमूदुर्रहमान समिति कायम के लिए होती है तेज शिफारस आम्मी लागू करूँ विधानसभा शब्द दिला पे खोटारडे लोक है तेज फक्त शहने बोलता कायम करता गठन करता आयोग कमीशन पर अंलबावनी करो नहीं अल्ताफ साहब साहेबांनी मांडलेले जे विचार आहेत त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी